संगमनेर तालुक्यातील 24 गावातून पुणे नाशिक रेल्वे मार्ग जाणार असून ज्या भागातून रेल्वे मार्ग जाणार आहे तेथील सर्व शेतकरी बांधवांना प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे। नाशिक पुणे रेल्वे विभागाच्या वतीनं जी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे त्या परिसरात सध्या ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे। तालुक्यातील नान्नज, पारेगाव खुर्द, पिंपळे आदी परिसरात संबंधित यंत्रणेद्वारे शनिवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात आले। यावेळी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते। काही दिवसांपूर्वी येथील शेतकरी बांधवांच्या जमिनीचे रेल्वेसाठी भूसंपादन करण्यात येणार असल्याची यादी सोशल मीडियावर फिरत होती, परंतु या भागातील कोणत्या शेतकरी बांधवांच्या आणि किती भूभाग भूसंपादन करण्यात येईल याविषयी रेल्वे यंत्रणेकडून शेतकरी बांधवांना अद्याप माहिती देण्यात आली नसल्यानं ग्रामस्थ अद्यापही संभ्रमात असल्याचं एकंदरीत चित्र आहे। एक जिल्हास्तरीय समिती असते, त्या समितीमार्फत ह्या जमिनीचा मोबदला ठरवण्यात येईल आणि मोबदला ठरवल्यानंतर मग शेतकरी आणि महारेल कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार हा डायरेक्ट थेट पद्धतीने नोंदवला जाईल आणि मग शेतकऱ्याला ती त्याच्या मोबदल्याची रक्कम अदा केल्यानंतर मग त्या जमिनीचा ताबा घेतला की ही कारवाई आपली पूर्ण होईल। समजा सहव्यवस्थापक महारेल कंपनीतर्फे ह्या नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या संदर्भात आपल्याला थोडक्यात सांगतो की नाशिक ते पुणे हा रेल्वे मार्ग आहे, हा सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आहे आणि हा 3 जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग जातो। तर त्यातल्या त्यात अहमदनगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्यामधून 22 गावांमधून हा रेल्वे मार्ग जातो। आज मितीश आपण बोट्यापासून तर जांबूतपर्यंत या 25 गावापैकी 8 गावाची मोजणी ही झालेली आहे आणि आज आपण साकूरला शेतकऱ्यांची इथे बैठक ठेवलेली आहे। मोजणीपूर्वी सर्वसाधारण आम्ही शेतकऱ्यांची बैठक याच्यासाठी घेतो की ह्या रेल्वे मार्गासंदर्भात त्यांना प्राथमिक माहिती मिळावी, त्यांच्या ह्या रेल्वे मार्गामध्ये ज्या काही शंका असतील, अडचणी असतील किंवा त्यांचं जे रेकॉर्ड आहे जमिनीच्या संदर्भातल्या आणि रेल्वे मार्गासाठी ज्या काही आपण रेल्वे मार्गाच्या संबंधात ज्या काही सुविधा देतो, तर ही सगळी माहिती हे शेतकऱ्यांपर्यंत मोजणीच्या अगोदर जर त्यांना देण्यात आली तर मग मोजणीसाठी शेतकऱ्याच्या मनामध्ये शंका राहत नाही आणि मोजणीचं काम फार व्यवस्थित होतं, यासाठी आपण आज इथे बैठक ठेवलेली होती। तर ह्या बैठकीला शेतकऱ्यांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांनी विचारलेल्या सगळ्या शंकांना आज या ठिकाणी आमचे नाशिकचे अप्पर महाव्यवस्थापक श्री कुलकर्णी साहेब हे पण हजर होते आणि त्यांच्यामार्फत सुद्धा शेतकऱ्यांच्या काही ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबीची सुद्धा म्हणजे शंकाची सोडवणूक झालेली आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचं समाधान झालेलं आहे। एवढ्या 2-3 दिवसामध्ये नंतर आम्ही या गावाची मोजणीला सुरुवात करणार आहोत आणि मोजणी व्यवस्थित होईल, तसं काही अडचण येणार नाही आणि नंतर ह्या जमिनीचा जो मोबदला। न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एसएन मीडिया, संगमनेर।